मला टॅटो काढायसाठी कोणाची परमिशन नाही. मी माझ्या रक्तारक्त शिवसेना आहे. माझे आराध्य, माझे जसं आपण बोलतो बाळासाहेब आपले आराध्य दैवत आहेत, आमचे हृदय सम्राट आहेत, तसे माझे दैवत म्हणून मी हे प्रताप सरनाईकांचं टॅटो काढलेलं आहे, ज्यांना मी माझ्या वडिलांच्या जागी मानते म्हणून मी त्यांचं टॅटो काढलेलं आहे. धर्मवीर हे आपले सगळ्यांनाच माहिती आहेत, आनंदिगे साहेब आहेत, शिंदे साहेब आहेत, त्याच्यामुळे मला कोणाची परमिशन आहे की मी तो टॅटो कोणाला दाखवायसाठी काढावा. ह्याच्यासाठी रक्तारक्तात नसानसत शिवसेना असावी लागते जी माझ्यामध्ये आहे. आणि आमच्याकडे जे आज शिवसैनिक दिसत आहेत हे सगळे कट्टर शिवसैनिक आहे, भाड्याने आणलेले शिवसैनिक नाहीत. जे बीजेपीची लोक आणतात पैसे देऊ, तसे आम्हाला कोणी आज तुम्हाला जे दिसत आहेत हे हाडामासाचे शिवसैनिक दिसत आहेत. सांगू शकाल जसं राणा दापत्य यांनी आव्हान दिले की आम्ही मातोश्री बाहेर येणार, हनुमान चालिसाचं पठण करणार, शिवसेना कुठेतरी हिंदुत्व विसरली आहे, ह्या सर्व गोष्टी जेव्हा एक शिवसैनिक म्हणून तुम्ही ऐकता तेव्हा काय प्रतिक्रिया? राणा दापत्याला कालपासून ते हेच सांगतायत की आम्ही येणार येणार. त्याने पहिले येऊन तर दाखवावं, पहिलं मातोश्रीची पायरी तर चढून दाखवावी. रोज येणं येणं हे काय पोट नाहीये की कधी तुम्ही येणार बोलणार. इकडे सगळे त्यांची प्रसाद महाप्रसादाची तयारी केलेली आहे, फक्त त्यांनी मातोश्री बाहेर पाय ठेवून दाखवावा. ज्या पद्धतीचं हे राजकारण आहे शिवसैनिक म्हणून तुम्हाला काय वाटतं? शिवसैनिक म्हणून त्यांना काही रोज मुंकायची कुत्र्यासारखी सवय झाली, जसे बीजेपीचे कुत्रे रोज उठून मुख्यमंत्र्यावरती याच्या त्याच्यावरती गिरायक शोधत असतात, तसे ते लोक आलेले आहेत. आणि जर तिला जर एवढी हिंमत असेल तिच्या, तिला जर एका बापाची औलाद असेल दोघं पण, तर त्यांनी फक्त मातोश्रीची पायरी चढून दाखवावी, मग शिवसैनिक दाखवतील मातोश्री काय आहे. कधीपासून आलात आणि काय तुमचं आहे की थांबणार तिथे दिवस? मी काल सकाळी आलेली होती. उद्धव साहेब जेव्हा बाहेर आले तेव्हा त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही आता खूप सकाळपासून आलेला आहात, घरी जात आई आणि तुम्हाला उद्या सकाळी आम्ही स्वतःहून आलेलो आहोत, आम्हाला कोणी बोलवायची गरज नाही, हे आमचं मंदिर आहे बाळासाहेबांचं, त्याच्यामुळे आम्हाला कोणी या म्हणून सांगायची तयारी नाही आणि जा म्हणून सांगायची तयारी नाही. तर आपण बघतोय हे किती कट्टर शिवसैनिक आहेत, बाळासाहेबांचे शिवसैनिक आहेत, की त्यांना असं वाटतं की जेव्हा जेव्हा मातोश्रीवर किंवा शिवसेनेवर वाईट वेळ येते तेव्हा कोणाला बोलवायचीच गरज नाही. कालपासून जे आहेत इथे या अगदी महिला रणरांगणी देखील आलेले आहेत आणि त्यांचं हेच म्हणणं आहे की आव्हान दिले तर एकदा येऊन तर दाखवावं मग आम्ही बघतो. त्यामुळे आपण बघतो आहे की शिवसैनिक किती आक्रमक आहेत आणि शिवसैनिक हे किती एकनिष्ठ आहेत पक्षाशी, हे यातनच दिसत आहे. कॅमेरामन नितीन सह रश्मी पुराणिक, साम टीव्ही न्यूज, मुंबई. आपण पाहतोय मातोश्री बाहेरचा हा सगळा माहोल आहे. शिवसैनिक आक्रमक झालेले आहेत. काल मोहित कंबोज यांच्या गाडीवर हल्ला करण्याचा प्रयत्न शिवसैनिकांनी केला होता. शिवसैनिकांचं असं म्हणणं होतं की मोहित कंबोज यांनी जाणीवपूर्वक शिवसैनिकांना चिथावणी देण्यासाठी ही कृती केली. तर मोहित कंबोज यांचं असं म्हणणं होतं की आपण एका समारंभातनं परतत असताना शिवसैनिकांनी आपल्याला घेराव घातला आहे. सूरज आपल्याला आपल्यासोबत जोडला गेला आहे खारवरून. सूरज, शिवसैनिक तर तुझ्याबरोबर आहेतच, मला वाटतं कोरगावकरसुद्धा तुझ्याबरोबर आहेत आमदार. मात्र आत्ता त्याआधी मला एक गोष्ट जाणून घ्यायची, ती म्हणजे नवनीत राणा आणि रवी राणा यांनी काल अशी घोषणा केली होती की 9 वाजता ते मातोश्रीकडे हनुमान चालिसाचं पठण करण्यासाठी जाणार आहेत. त्यांच्या गोटात काय हालचाली आहेत? त्यांचे कार्यकर्ते काही जमले आहेत का खारच्या त्यांच्या निवासस्थानाच्या खाली, किंवा त्यांच्याबाबतची काय माहिती आहे? नक्कीच विनोदजी, नवनीत सिंग राणा किंवा राणा दाम्पत्य यांच्याकडून अद्याप तरी कुठलाही संपर्क होऊ शकलेला नाहीये. मात्र त्यांनी काल ज्याप्रमाणे सांगितलेलं की 9 वाजता आम्ही हनुमान चालिसाचं पठण करण्यासाठी निघणार आहोत, त्या दृष्टिकोनातून मोठा पोलीस बंदोबस्त जो आहे तो तैनात करण्यात आलेला आहे. स्वतः मंजुनाथ शिंगे आहे, ते या संपूर्ण परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. डीसीपी या ठिकाणी ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आलेला आहे. आणि त्याच विरोधात जर आपण पाहिलं तर मोठ्या प्रमाणात शिवसैनिक हे आता या राणा दाम्पत्याच्या घराबाहेर थांबलेले पाहायला मिळत आहेत. स्वतः काल रात्रीपासून लागता पारा हे आमदार रमेश कोरगावकर आणि त्यांचे इतर शिवसैनिक देत आहेत. आपण त्यांच्याकडे जाऊया. सर काय सांगाल, कालपासून रात्रीपासून हा पहारा आहे राणा दाम्पत्यासाठी? कसं आहे, कोणी मातोश्रीला चॅलेंज देऊ नये. आतापर्यंत बरेच जणांनी चॅलेंज दिली आणि ती शिवसैनिकांनी स्वीकारली. आज या ठिकाणी आम्ही चॅलेंज स्वीकारण्यासाठी उभे आहोत. ज्याने समोरच्यांनी जी चॅलेंज दिली आहे ती आम्ही स्वीकारण्यासाठी शिवसैनिक रस्त्यावर आलेलो आहोत की कशा पद्धतीने आम्ही त्या बाबतीचा निर्णय घेत होते. साहेब, पण ज्यावेळी शिवसेनेवर वेळ येते किंवा शिवसेनेवर कोण बोर्ड दाखवतं तर त्यावेळी न सांगता शिवसैनिक या ठिकाणी जमावतो, कसं पाहता या सगळ्या गोष्टींकडे अजूनही? कारण ज्या पद्धतीने नवनीत सिंग राणा म्हणतात की ही शिवसेना बाळासाहेबांची शिवसेना राहिलेली नाहीये, त्यांना माहिती नाही ना बाळासाहेबांची शिवसेना आणि सन्मान्य उद्धव साहेबांची शिवसेना एकच आहे. तेच विचार घेऊन चाललेले बाळासाहेबांचे विचार घेऊन आतापर्यंत जाणार आहे, याही पुढे जाणार आहे. पण सर असंही म्हटलं जातं की हिंदुत्व हे आता शिवसेना विसरलेली आहे, कुठेतरी आता दुसरीकडनं मोड बांधून शिवसेनेचं काम चालू आहे. असं मुळीच नाही आहे. तेच हिंदुत्व आहे,
तेच मराठी माणसाची या ठिकाणी आगेकूच आहे, सगळं तेच आहे। फक्त आता नवीन कोणतरी हिंदुत्वाचा झेंडा घेऊन नाचण्याचा प्रयत्न करतोय म्हणून ते आमच्यावरती टीका करत असतील, पण हे हिंदुत्व सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे साहेब यांचे हिंदुत्वाचे विचार घेऊन ही शिवसेना पुढे जात आहे। काल मोहित कंबोज यांनी देखील मातोश्रीवरून जाताना त्यांच्या गाडीची तोडफोड झालेली आहे, असेल ना त्या ठिकाणी जाणं काय गेले काय मला माहिती नाही आहे, पण तिकडून जायला ना पाहिजे, त्यांनी रेकी करणं किंवा काहीतरी हल्ला करण्याचा प्रयत्न केला आहे अशा प्रकारचं मी या ठिकाणी आपल्या न्यूजवरती पाहिलं आहे। कारण या गोष्टी अशा जर होणार असतील तर प्रतिकार हा होणारच, शिवसेना आहे, शिवसेना प्रतिकार केल्याशिवाय राहणार नाही कोणत्या। साहेब शिवसैनिकांमध्ये अशीही चर्चा आहे की आम्ही आदेशाचं पालन करतो, फक्त आदेश येण्याची वाट बघतोय, त्यानंतर चित्र वेगळं असेल। नक्कीच शिवसेना आदेश पाळतात, माननीय हिंदुत्व सम्राट शिवसेना प्रमुखांचे आदेश, माननीय पक्षप्रमुखांचे आदेश आम्ही नेहमीच पाळत असतो, शिवसैनिक त्याची वाट बघतो, मग त्याची कोणती पर्वा न करता त्या आदेशाचं पालन या ठिकाणी केलं जातं। काल उद्धवजी आले होते मातोश्रीवरती, काय आपल्याला सांगण्यात आलेलं आहे? नाही काय नाही, नेहमीप्रमाणे आले, बघून गेले, सर्व सैनिकांना भेटले आणि गेले। भविष्यात राणा दाम्पत्यांना जोपर्यंत माफी मागणार नाही तोपर्यंत फिरू देणार नाही असं देखील आपण म्हटलं होतं। नक्कीच नक्कीच, कारण कोणी शिवसेनेला आणि शिवसैनिकांना चॅलेंज करू नये, या येत तेवढंच सत्य आहे। सगळ्या शिवसैनिकांच्या भावना तीव्र आहेत, खार इथं ज्या ठिकाणी राणा दाम्पत्याचं घर आहे त्याच्या खाली सूरज उभा आहे आणि तिथल्या शिवसैनिकांच्या या भावना आहेत। शिवसैनिकांनी काल सकाळपासूनच या घराच्या खाली, राणा दाम्पत्याच्या घराखाली खडा पहारा ठेवलेला आहे। नवनीत राणा आणि रवी राणा यांना घराबाहेर पडू देणार नाही अशा स्वरूपाची घोषणा शिवसैनिकांनी केलेली आहे। या सगळ्या घडामोडींवर आपलं लक्ष असणार आहे।